मराठा समाजाला अनेक वर्ष केलेल्या संघर्षानंतर मिळालेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 5 मे रोजी रद्द केलंय. त्यामुळे मराठा समाजाचे भविष्य उद्ध्वस्त झालंय. याचे सोयरसूतक मंत्री अशोक चव्हाण व सरकारला अजिबात नाही. मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर शासनाने व आपण मुख्यमंत्री या नात्याने मराठा समाजाला न्याय द्यावा त्यासाठी शेवगाव तालुका व अहमदनगर जिल्ह्यातील तमाम मराठा बांधवांनी दिनांक 5 जून रोजी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष तथा संस्थापक आमदार विनायकराव मेटे यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे होणाऱ्या मराठा समाजास न्याय मिळण्यासाठी तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी असंख्य मराठा बांधवांनी बीड येथील होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन शिवसंग्राम पक्षाचे शेवगाव तालुका अध्यक्ष नवनाथराव इसरवाडे यांनी केले. नमस्कार, मी नवनाथ हरिचंद इसरवाडे, शेवगाव तालुका अध्यक्ष शिवसंग्राम, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील तमाम मराठा बांधवास याद्वारे आवाहन करतो की येत्या 5 जून 2021 रोजी शनिवारी बीड येथे माननीय आमदार विनायकराव मेटे साहेब तथा शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी तसेच विविध मागणी संदर्भात होणाऱ्या बीड येथील आंदोलनास तमाम मराठा बांधवांनी सहभागी व्हावे मी याद्वारे आवाहन करीत आहे. नमस्कार. नमस्कार, मी विनायक मेटे आपल्याला नम्रपणाचं आवाहन करतोय. मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्यामुळं आता मराठा समाजांच्या मुलांच्या समोर शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला आहे, नोकरीचा प्रश्न उभा राहिलेला आहे, कर्जाचा प्रश्न उभा राहिला आहे, शिष्यवृत्तीचा प्रश्न उभा राहिला आहे, फेलोशिपचा प्रश्न उभा राहिलेला आहे. अनेक ज्या लोकांनी नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण केलेली त्यांच्या नियुक्तीचा प्रश्न उभा राहिलेला आहे. असे अनेक प्रश्न उभे आहेत, पण सरकार त्याच्यावर बोलायला तयार नाही, आवाज काढायला तयार नाही, न्याय कसा देणार आहे हे सांगायला तयार नाही. आणि म्हणून सरकारला जाग आणण्याकरता, त्यांचं डोकं ठिकाणीवर आणण्याकरता आणि मराठा समाजाच्याबद्दल निश्चित धोरण काय घेणार हे त्यांनी सांगावं याकरता 5 जूनला आम्ही सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बीडवर मोर्चा काढला आहे. या मोर्चाला तुम्ही या, आपल्या मुलाबाळांचा प्रश्न आहे, भविष्याचा प्रश्न आहे, आपल्या सर्वच समाजाच्या पुढच्या पिढीचाच प्रश्न आहे, याच्याकरता तुम्ही या. ह्या मोर्चा कायदा सुव्यवस्था करोनाचे सगळे नियम पाळून संपन्न होणार आहे, काहीही अडचण येणार नाही. आणि कुणी जर काही म्हणलं तर सगळ्या निवडणुका होत आहेत, मेट्रोचे उद्घाटन होत आहेत, बैलगाड्याच्या शर्यती होत आहेत, अनेक कार्यक्रम मोठे मोठे होत आहेत, मंत्री घेत आहेत, मुख्यमंत्री घेत आहेत, मग मराठा समाजाच्याच बद्दल तुमचे जर कुणाची काही पोटदुखी उठत असेल तर त्याला आम्ही अजिबात भीक घालणार नाही. हा मोर्चा निघणार म्हणजे निघणार. आणि माझ्या बांधवांनो, तुम्ही या, आपण एक व्हा, पक्ष पिक्ष या सगळ्याची लाचारी बाजूला ठेवा. जेव्हा निवडणूक असेल तेव्हा काय करायचं करा, पण समाजाच्या हितासाठी भविष्यासाठी आपण एक व्हा आणि मोर्चाला या. धन्यवाद. जय हिंद. बातमी प्रतिनिधी राहुल फुंदे, मायभूमी न्यूज, शेवगाव.